आपल्याला प्रेक्षक प्रश्न विचारतात, बघूया काय म्हणायचं आहे त्यांना. मी कृपाल सावंत. सर, जर माझ्या मार्गदर्शकाला पूर्वी त्याच्याच काही कल्पनांवरती काम करताना अपयश आलेलं आहे, मात्र तरीही मला त्याच गोष्टींवरती काम करायचं आहे आणि मला पूर्ण खात्री आहे की मी ते काम पूर्ण करेन आणि यशस्वी सुद्धा होईल. मी इतर लोकांना त्या गोष्टींवरती काम करून यशस्वी होताना पाहिलंय, तरी पण मला त्या मार्गदर्शकाला विचारायला पाहिजे निर्णय घेण्यापूर्वी. माझ्यामध्ये ते पक्षपात करतील. ही एक भीती असते ना, ही कायम मनामध्ये असते की मी असं कसं सांगू समोरच्याला की जे कदाचित त्याला पटेल किंवा पटणार नाही, तर ह्या संभ्रमातच माणसं का राहतात नाही. स्वतःच्या ध्येयावरती किंवा स्वतःच्या कामाच्या प्लॅनिंगवरती किंवा स्वतःला काय त्याच्यामधून साध्य करायचं ह्याच्यावरती ह्याची जर का पूर्ण क्लॅरिटी असेल आणि त्याच्यावरती विश्वास असेल, तर बाकीच्यांना त्याच्याबद्दल काय वाटतंय हे ह्याचा विचार करायला तुम्हाला खरा वेळच कमी मिळेल. आणि आतला तुमचा कॉन्फिडन्स इतका जबरदस्त असेल की तुम्ही बोलताना समोरच्या माणसाला कॉन्फिडन्स येतोय. आपण प्रत्येकाने बघितलंय, कधी कधी समोरचा माणूस आपल्याशी बोलतो की मी हे असं अशा तऱ्हेने हे करीन, मला हे काम द्या, आणि त्या बोलण्यामधून तुम्हाला कळतं की हा करू शकेल ते काम. असं असं होण्याचं कारण असं की त्याच्या आतमधला तेवढा आत्मविश्वास असतो. तो आत्मविश्वास काय येतो, त्याच्या ऍक्च्युअल कामाच्या कामं काम कसं करणार ते त्यांनी विचार केलेला असतो, त्याच्यामुळे तो येतो. सो तुम्हाला असं वाटतं की तुमचा सिनियर पक्षपात करेल, तो सिनियर पक्षपात का करेल? तुमच्या कामामुळे त्याला फायदा होणार असेल तर तो पक्षपात करणार नाही. आणि सिनियरला विचारावं का? तर माझं म्हणणं आहे जरूर विचारावं, कारण तुम्हाला कदाचित तुम्ही न पाहिलेली एक बाब असेल किंवा न पाहिलेला त्यातला एक अँगल असेल, तो कदाचित तुम्हाला सांगू शकेल. आणि विचारल्यामुळे काय होतं, तुमच्या सिनियरला तो तुमचा पार्टनर बनतो, त्याला एक ध्यानात येतं की ह्यांनी आपल्याला हे विचारलंय, आता ह्याचं जे सक्सेस आहे ते मला विचारल्यामुळे होतंय, म्हणून हा सक्सेसफुल होणं हे माझं मला माझ्याकरता पण महत्वाचं आहे.